रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महानगर अध्यक्षपदी नुकतीच मिलिंद सोनवणे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या मित्रपरिवारातर्फे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव याप्रसंगी करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महानगर अध्यक्षपदी मिलिंद सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय अध्यक्षा सीमा आठवले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मका सरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, विभागीय अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी महानगर अध्यक्षपदाची धुरा माझ्यावर सोपवली असून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आगामी काळात करणार असल्याची भावना यावेळी मिलिंद सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्ष संघटन मजबूत करून पक्ष हा तडागाडापर्यंत कसा पोहोचवता येईल असा मानस याप्रसंगी मिलिंद सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. मनपा निवडणुकीमध्ये भाजप व शिंदे गटाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला संधी दिली तर जळगाव महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 7 जागा निवडून आणू असा विश्वास देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी त्यांच्या मित्रपरिवारातर्फे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव यावेळी करण्यात आला. त्या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव मनपाचे माजी महापौर सदाशिवराव ढेकडे, मधुकर ढेकडे, क्षितिश फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी, आशिफ शाह बापू, गौतम पारधे, नागेश वारुडे, रवींद्र सोनवणे, अविनाश पारधे, अनिल पारधे, प्रवीण वाघ, संजय शिरसाळ, पंकज सोनवणे, गोविंद कांबळे, प्रवीण ससाने, संदीप वारुडे, सचिन सपकाळे, करण आहिरे, प्रेम पारधे, संगीता नन्नवरे, सुभाबाई सपकाळे, अर्चना सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती. सामाजिक दृष्ट्या अत्यंत चांगलं काम करणारा उत्तम कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की केंद्रीय मंत्री आदरणीय आठवले साहेब जे आहे त्यांनी योग्य हा योग्य माणूस आपल्या या जळगावातून निवडला. जळगाव महानगराच्या महानगर अध्यक्षपदी मिलिंद भाऊ चांगो मिलिंद चांगो सोनवणे यांची निवड केल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप ऋणी आहे. मिलिंद भाई तुम्हाला पळो हम तुम्हारे साथ है. आणि मला यांच्याकडनं अशी अपेक्षा आहे की त्यांनी आतापर्यंत सेवा तर केलीच आहे पण यापुढे आपल्या या समाजाला दलित समाजाला न्याय देण्यासाठी चांगलं काम करावं. आपले BJP आणि RPI ही युती आहे. या युतीचं काम जसं आज देशामध्ये चालू आहे महाराष्ट्रात चालू आहे असंच चांगलं काम आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून मिलिंद भाऊंनी करावं आणि ते करतील याची खात्री मला आहे. मिलिंद
बाई तुम्हारे पड़ो न्याय द्यावा जे दलित गरीब ये असतील आर्थिक दृष्ट्या गरीब असतील अशांना तर आतापर्यंत त्यांनी न्याय दिलाच आहे यापुढे अजून चांगल्या पद्धतीने न्याय देतील अशी मला पूर्ण खात्री आहे जय महाराष्ट्र अंदाजी आठवले यांनी मोठी जबाबदारी आपल्यावर दिली काय आगामी काळात वाटचाल असणार आपली मी महानगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी सगळ्यात पहिले माननीय केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेब यांचं आभार मानतो तसेच राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ताई सीमाताई आठवले यांचं देखील तसेच आमच्या या उत्तर महाराष्ट्राचे आणि राज्याचे मका सरे साहेब आणि तसेच जिल्हा अध्यक्ष राजूभाई सुरेंशी आणि खान्देश विभागीय अध्यक्ष आमचे लक्ष्मण जाधव साहेब यांचे देखील आभार मानतो का त्यांनी ही खूप मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आणि मी ही जबाबदारी माझ्या माध्यमातून मी आपल्या त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाच्या माध्यमातून पार पाडेल तसं माझे आलाय जसं तिकडे दादांनी जसं सांगितलं का जसं आमचे बी जे पीशी अलाइनमेंट आहे आणि आम्ही तो बी जे पीशी युती असल्यामुळे आम्ही नेहमी सहकार्य करत असतो कार्य करत असतो मी अद्यापर्यंत त्याचा विश्वासघात कधी करणार नाही त्यांनी जी जबाबदारी दिली रामदास आठवले साहेब त्यांचा जे आदेश असेल आणि वरिष्ठांचा जे आदेश असेल आणि आमचं युती सरकारचा जो आदेश असेल तो आदेश मी बागडेन तसेच मला नाही का केंद्रीय रामदास आठवले साहेबांनी खूप मोठी जबाबदारी विभागीय अनुसूचित जाती जमाती अन्यायाच्या समिती मला देखील घेतलेले तसेच आमचे पालकमंत्री माननीय नामदार साहेब गुलाबराव पाटील साहेब यांनी देखील मला खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे मी ते जबाबदारी पार पडून जाईन मी समाजाला न्याय देत राहीन इतर समाजात कोणी असो कष्ट कामगार कष्टकरी शेतकरी मालमजूर आणि दलित ओबीसी NTST मुस्लिम समाजाला मी न्याय देण्याचं काम करेन मी अशी आपल्या विनंती मी आपल्या आपल्या गवाही देतो तसेच मी महानगर अध्यक्ष या पदी निवड झाल्याबद्दल मी या गेल्या महानगरपालिकेमध्ये आमच्या शहरामध्ये 75 नगरसेवक असताना देखील माझ्यावर जबाबदारी कधी दिली तर आम्ही किमित्तीम RPIचे 7 नगरसेवक म्हणून आम्ही या महानगरमधून निवडून आणू आणि मी गवाही देतो RPIचे आम्हाला अलाइनमेंटचे सिद्धे गट असो या BJP असो त्यांनी आम्हाला 7 सोडावं आणि ते पूर्ण जागा मी निवडून आणेन अशी मी त्याला दखल देतो आणि त्याला आपण विनंती देतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल